राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून दिव्यांग शाळा व कर्मशाळा कृती समितीने आपल्या मागण्यांना घेऊन सरकार विरोधी आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या 123 शाळा व कर्मशाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून त्वरित पदमान्यता देऊन वेतन सुरू करा या मागणीसाठी शिक्षकांनी विधानभवनावर धडक दिली. यावेळी दिव्यांगाच्या शाळांकरी शिक्षक शिक्षकांनी शासनाविरुद्ध निदर्शने केली. आक्रमक झालेल्या मोर्चाने शासन जोपर्यंत पदमान्यता देणार नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा घेतला. शिक्षक आमदार नागो गानार आणि आमदार मेघा कुलकर्णी यांनी मोर्चाला मार्गदर्शक म्हणून पाठिंबा दिला होता. मोर्चाला सकाळी यशवंत स्टेडियम जवळून सुरुवात झाली. मोर्चा श्रीमोनी कॉम्प्लेक्स मार्गावर अडवण्यात आला होता. 8 एप्रिल 2015 शासनाने दिव्यांगाच्या 123 शाळांना मान्यता देऊन वेतन सुरू करण्यासंदर्भात निर्णय दिला होता. यावेळी जितेंद्र पाटील, मारुती भोयर, मंगेश मुसळे, अविनाश चिरकेकर, प्रतीक व्यवहारे, स्नेहदीप जैन, वैशाली कडू, भारती मानकर, मनीषा इंगळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. तर सत्यवान खोब्रागडे, श्रीनेश शेकाकार, गणेश शिंगाडे, किरण सहाने, किरण बोरसे, संतोष चिंचोडकर, मच्छिंद्र नागरे, शीतल बनसोड, शिक्षक शिक्षिकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. जोपर्यंत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले मोर्चास्थळावर येऊन भेट देणार नाही तोपर्यंत मोर्चास्थळ न सोडण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. गणेश शिंगाडे, जय विदर्भ न्यूज, नागपूर. आणि साहेबांनी माझं जे निवेदन आहे ज्याला तुमचे कागद सगळे जोडले आहेत मागच्या वेळेला जे काय 8 दिवसात कारवाई करा, 10 दिवसात करा, काय जे असेल त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करा असं स्वतः साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लालशाहीने लिहिलेलं आहे. आता आपली जी प्रोसिजर पेंडिंग आहे म्हणजे साहेबांनी आता सांगितलं की मागच्या सरकारने केलं नाही पण आम्ही या विषयामध्ये खूप पुढे गेलेलो आहोत आणि तुम्हाला आम्ही मंजुरा देतो जे या निकषामध्ये बसले अशा सर्वांना आता अनुदान पण मिळेल आणि मग पुढची सगळ्या प्रोसिजरमध्ये तुमचं वेतन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मार्गी लागतील.